मित्रांनो, कशा आहात सगळेजण मजेत ना? तर मी मंजुश्री शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठमोळी अमेरिकन. तर फ्रेंड्स, आज आहे विजयादशमी, दशरा. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आजचा दिवस हा खूप शुभ असतो. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाणारा आजचा दिवस असतो. तर आजच्या दिवशी आपण बरेचसे आपले शुभ कार्य असतात ते करतो, आणि त्याचबरोबर शस्त्रास्त्रांची पूजा करतो, सरस्वती देवींची पूजा करतो. ज्या घरामध्ये आपल्या ज्या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते त्या सगळ्या वस्तूंची आपण पूजा करतो. तर तसंच आम्ही इथं अमेरिकेमध्ये पण सेलिब्रेट करणार आहोत आजचा हा विजयादशमीचा सण. तर कसा सेलिब्रेट करतो हे तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवते, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि पूजेची माझी ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. मी तुम्ही पूजेची तयारी कशी केली आहे आणि आजचा विशेष मेनू काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. तर चला तर मग तर जे काही इथे माझ्याकडे शस्त्रास्त्र होते त्याची जी पूजा मांडली आहे, आणि आता आपल्याला पूजा करायची आहे. तर बघू शकता इथे अशी पूजा मांडून घेतली आहे मी. तर आता मी पटकन पूजा करून घेते. मांडून तर माझं झालं आहे, पूजा करून घेते आणि त्यानंतर मग आपण नैवेद्य दाखवूया. ओ बाळ, ओ बाळ, आपण जेजे पप्पा करायचं बाळा ह्याला. आता आपण म्हणून तुझ्या पण लॅपटॉप ठेवलं, बघितलं का तू? तुझ्या लॅपटॉपची पण जे करायची आपल्याला करूयात ना. हा, पप्पाचा पण लॅपटॉप जे करूयात आपण. तू फुल ठेवून येते का ती पप्पाच्या लॅपटॉप वरती? इथं ठेव. हा, इथे एक फुल ठेवलं. आता इथे तुझ्या बुक वरती फुल ठेवते. आता हे लॅपटॉप वरती मी ठेवते. टिक्की लावलं पाणी प्यायचं. ये तुला टिक्की लावू. ये इकडं मला टिक्की लावते का? टिक्की लावायची रेड कलरची. थँक यू. आता या जी कमे इथं वॉटर बॉटल. आणि इकडे बघा. राईट हँड यूज करायचं. राईट हँड
तर फ्रेंड्स आता आमची पूजा वगैरे झाली आहे आणि मी आणि मनूने मिळून पूजा केली. तर मनू काय केलं आपण? पूजा केलं. जे कशी केली तू? अशी केलीस तू. तर आज विजयादशमी म्हणल्यानंतर आपल्या इकडं विशेष म्हणलं तर आपल्या इकडं पुरणपोळी करतात. तर त्या नेहमीप्रमाणे ह्या पण सणाला मी पुरणपोळी केला आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मनू इथे थांब, आपण दाखवूयात काय काय केलंय. तर बघा, हे आमटी केली आहे आणि हे पोळी आहे, यामध्ये भात आहे, इथं भजी आहे आणि यामध्ये आहे पापड. तर आता आपलं माझा स्वयंपाक पण सगळा झालेला आहे, रेडी आहे. तर आता आपण नैवेद्याचं ताट लावून घेऊयात. तर मी आता नैवेद्याचं ताट लावते. म्हणू जेजे पप्पाला जेवायला द्यायचं का आपण? आपण कशाची पूजा केलो बाळा आता? कशाची पूजा केलो? जेजे पप्पाची पूजा केलो. तुझ्या लॅपटॉपची पण केलं का? तर हे आपलं नैवेद्याचं ताट रेडी आहे. तर आता आपण जाऊयात नैवेद्य दाखवूया. तर फ्रेंड्स आजच्या दिवशी आजच्या शुभ दिवशी आपल्या कन्याचं पूजन पण करतात आपण. तर मी पण आता मुलीचं कन्या पूजन करणार आहे. तर आम्ही दोघं आता मुलगी हीच आपल्या आयुष्यातील खरं धन असतं. मुलीच्या येण्याने घरामध्ये लक्ष्मी येते, घरामध्ये कसा प्रसन्न असतं, घरामध्ये किलबिलाट असतो. तसंच काहीसं आमच्या पण आयुष्यामध्ये असं झालं आहे की मनू आली आणि मनूच्या येण्याने घरामध्ये साक्षात लक्ष्मी आली. तर मनूच्या येण्याने बरेचसे आमचे खूप काही गोष्टी सॉल्व झाल्या. खूप काही तिच्या येण्याने खूप काही आम्हाला बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. तर खरंच आम्ही खूप लकी आहे की आम्हाला मुलगी झाली आणि खरंच खूप छान वाटतं आहे. आणि नवरात्रामध्ये विशेष करून लहान मुलींना देवीचं स्वरूप मानून कन्यापूजन केलं जातं, कुमारिका घातल्या जातात. तर मलाही इथे करायचं होतं पण काही कारणास्तव जमलं नाही आहे, म्हणून शेवटच्या दिवशी मी मनूचं आपलं कन्यापूजन केलं. तर खूप छान वाटतंय. तर आता इथलं घरातील पूजा करायचं, नैवेद्य वगैरे सगळं झालं आहे. आणि आता त्याचबरोबर आता आपण खाली जाऊयात आणि आता गाडीची पूजा करूयात.
तर अशा प्रकारे गाडीची पूजा पण करायचं झालं आहे आणि आता पूजा झाली आणि त्यानंतर मला एका फ्रेंडकडे जायचं होतं. तर तिच्या घरी कन्यापूजन होतं तर तिनं बोलवलेलं की मनूला घेऊन ये कन्यापूजनसाठी. तर मग आता आम्ही निघालो तिकडे पूजा झाल्यानंतर आणि मग तिच्या घरी गेल्यानंतर मग कन्यापूजन झालं. तर इकडे कन्यापूजन झालं आणि त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला कारण इथं मला जास्त वेळ थांबायला वेळच नव्हता कारण आम्ही जाणार होतो साईबाबा टेम्पलला आणि तिकडे आज दसरा असल्यामुळं त्या निमित्तानं तिकडे आरती वगैरे होणार होती. तर त्यासाठी जायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही इथून लगेच निघालो साईबाबा टेम्पलला. चला कुठं चाललो पिल्लू? ओके चला फास्ट फास्ट फास्ट. व्यंकटेश्वरा नाही आहे पिल्लू, साईबाबा टेम्पल आलो. चला आपण तर आज दसरा असल्यामुळे इथे मंदिरात पण खूप सारी गर्दी होती आणि त्याचबरोबर आज सुवर्ण फुलं साईबाबांच्या चरणी अर्पण होत होते ह्या साईबाबांच्या मंत्रासोबत आणि त्यानंतर मग साई आराधना झाली आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे झाली. तर खूप प्रसन्न वाटत होतं आणि आज नवीन दिवस असल्यामुळं खूप सारी गर्दी पण होती. तर अशा प्रकारे इथे आरती पूजा झाली आणि त्यानंतर महाप्रसाद होता. महाप्रसादासाठी आम्ही खाली आलो आणि महाप्रसाद घेतला. तर इतका टेस्टी आणि इतका छान महाप्रसाद होता. तर महाप्रसादामध्ये होता चपाती, काजू कतली, बटाट्याची भाजी, डाळ, पापड असा आजचा महाप्रसाद होता. तर फ्रेंड्स, आता तुम्ही बघितलात आम्ही साईबाबाच्या मंदिरात आहे आणि सगळं दर्शन झालं, प्रसाद घेतला आणि खूप छान आरती पण झाली आणि घरी पण सगळं इतकं मस्त पूजा वगैरे झाली. तर अशा प्रकारे आम्ही हा दसऱ्याचा दिवस इथं अमेरिकेमध्ये सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला. तर खरंच खूप छान वाटते आणि आम्ही खूप एन्जॉय केला हा आजचा दिवस. तुम्ही पण हा व्हिडिओ खूप एन्जॉय केला असाल मी आशा करते. तर पुन्हा एकदा तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर फ्रेंड्स, चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.